कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। भगवान बाबाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांचा शेवगाव मध्ये निषेध। भगवान बाबाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांचा आज शेवगाव शहरामध्ये समस्त वंजारी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। मूर्तीची विटंबना करणाऱ्या स्वप्नील शिंदे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शेवगाव तालुक्यातील समस्त वंजारी समाजातील युवकांनी 6 शेवगावचे तहसीलदार तसेच शेवगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वंजारी समाजाच्या वतीने घोषणाबाजीही करण्यात आली। तसेच जे कोणी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच शेवगाव नगर परिषदचे नगरसेवक अरुण मुंडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सदस्य संजय नांगरे, ओबीसी तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, भारतीय युवा मोर्चाचे शेवगाव तालुकाध्यक्ष नितीन फंदे, वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवी उगलमुगले, नितीन बडदे, मंगेश पाखरे, अशोक नववे, भास्कर बडदे, अप्पू लाड, अंकुश ढाकणे, बंडू महाजन, अमोल खेडकर, अब्बास कुसळकर, राजू नाईक, विशाल खेडकर, अमोल शेवाळे, संदीप बडे, प्रवीण ढाकणे, भक्तराज बटुळे, सुहास गर्जे, रामदास बडदे, शिवाजी जायभाय, संदीप बडे, रवींद्र केदार, जालिंदर फुंदे, जगन्नाथ गुट्टे, ज्ञानेश्वर खबाले, अविनाश ढाकणे, संपत घुगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। समस्त बहुजन समाजासाठी या ठिकाणी अहोरात्र सर्व काही करून बहुजन समाज सत्य मार्गावर यावं, चांगल्या वर्तवणुकीवर यावं याच्यासाठी परिश्रम भगवान बाबा यांनी घेतलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या मूर्तिकाराच्या येथे स्वप्नील शिंदे नावाच्या इसमाने त्या मूर्तीचा काही भाग बाजूला नेऊन जाळण्यात आला। ही घटना अत्यंत निंदनीय असून ही घटना करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, त्याचबरोबर या ठिकाणी अशी घटना भविष्य काळात घडू नये, कोणत्याही महापुरुषाची कोणत्याही संताची या ठिकाणी विटंबना कोणी करू नये अशा प्रकारचं वातावरण तयार करून या जर आरोपीला कडक कारवाई केली तर भविष्यात असला कोणताही प्रकार होणार नाही। या ठिकाणी त्या आरोपीला कडकात कडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात शिक्षा करावी अशी विनंती आमच्या समस्त शेवगाव शहरातील बहुजन समाजाच्या वतीने, वंजारी समाजाच्या वतीने, माळी समाजाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। राष्ट्रीय संत ईश्वरसंपन्न भगवान बाबा यांच्या मूर्तीची जी विटंबना भाळवणी इथे पत्रकारांचे कलाकार कांबळेच्या गोडांमध्ये समाजकंठकांनी केली त्याबद्दल आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो। खरं पाहता सगळ्या धर्मांना सगळ्यांना एकत्र येऊन संघटित करून सुशिक्षित समाज होण्यासाठी आणि गोरगरिबाच्या मुलाचं शिक्षण भेटण्यासाठी असा समाजसेवक आणि कुरुकर्म धर्मातून कमी होण्यासाठी एक कीर्तनकार अशा पद्धतीचे दुहेरे भूमिके घेणारे संत भगवान बाबा आज त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने किंवा त्यांच्या मूर्तीची अशा पद्धतीने विटंबना करणं खरोखर दुर्दैवी आहे। याच्यामध्ये समाजाच्या भावना चिघळू नये आणि वेगळा विषय तयार होऊ नये अशा भूमिकेतून आम्ही सुद्धा आहोत। पण ज्या माणसांनी जे कृत्य घडवलं ते निंदनीय आहे। स्वतः कांबळे जे चित्रकार आहेत त्यांनी सांगितलं की मूर्ती मी बनित होतो त्याचे काही पार्ट जाणून बुजून त्यांच्या वैयक्तिक दोषापोटी असेल, आर्थिक व्यवहारापाशी असेल, त्या मूर्तीचे पार्ट जाळण्यात आले। ते एक प्रकारे भगवान बाबांच्या मूर्तीची छेडछाड झालेली अशा पद्धतीने कृत्य योग्य नाही, म्हणून आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो। तो जो कोण आरोपी आहे तो धरलेला आहे, पण त्याच्यावर कडक ती कडक शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी बाजू खरं तथ्य काय आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। कारण बऱ्याच वेळेस नेमकं घडलं काय यांच्या आर्थिक व्यवहारातून आम्हाला माहीत नाही, पण 100% बाबाच्या मूर्तीची विटंबना झालेली त्यासाठी जे काय दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावं एवढीच मी समस्त शेवगाव तालुक्याच्या भगवान बाबाप्रेमी भगवान बाबा प्रेम करणाऱ्या सर्व श्रद्धाळू यांच्या वतून मी माझ्या मते माझं मत व्यक्त केलं आणि प्रशासन त्याची काळजी घेऊ एवढी मी विनंती। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जवरे, शेवगाव।